मोजून 10 मिनट शांत मोजून मोजून 10 मिनट शांत संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की अमर रहे अमर रहे एक मिनट एक शांत आता एक एक तुम्हाला आता ह्याच्या पुढे मांडल्यावर थोबाड फुटल ना मी आज ताई एवढं भारावून गेलोय ए माझी लाडकी एवढं भारावून गेलोय 12 वर्षाच्या तपानंतर दसऱ्याच्या मेळाव्याला येतो तुमचा प्रॉब्लेम काय झाला माहितीये इकडून इकडलेला तुम्ही कुठं बसलात हे डी झोन मध्ये स्पीकर कुठं आहे पुढे आणि तुम्ही स्पीकरच्या मागं बसलात आणि बोलणाऱ्याला दोष जाता आता जसं येईल तसं ऐकायचं जस येईल बोलायचं ऐकायचं ज्याला नाही कळालं पुन्हा टीव्हीवर बघा या पवित्र दसरा मेळाव्याची एक आगळी वेगळी परंपरा आणि ही आगळी वेगळी परंपरा माझ्या या सर्व पिढीला लक्षात आली पाहिजे समजली पाहिजे भगवान गणाचा वर्धापन दिन म्हणजे दसरा मेळावा जो संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांच्या पवित्र हाताने सोनं देऊन केला जायचा त्यात पवित्र दसरा मेळाव्याची परंपरा आपल्या सगळ्यांचं दैवत आदरणीय मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत चालवली आणि त्याच्यानंतर ही पवित्र दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे चालवतात मोठा भाऊ म्हणून अभिमान आणि 12 वर्षाचा प्रारब्ध मीही भोगला त्यांनी भोगला हा प्रारब्ध आता संपला कुणी म्हणत असेल की एखाद्या निवडणुकीच्या निकालावरून पण माझ्या दृष्टीनं निवडणूक राजकारण याच्या पलीकडा हा विचाराचा हा भक्तीचा आणि हा शक्तीचा स्वर्गीय मुंडे साहेबांच्या परंपरेचा आणि त्यांचा वारसा चालवत असलेल्या पंकजाताईंचा हा शक्ती भक्तीचा दसरा मेळावा तुमचं आपल्या सगळ्यांचं जीवन अगदी स्वर्गीय मुंडे साहेबांपासून घ्या संत भगवान बाबा पासून घ्या की या पिढीतल्या आमच्या पर्यंत घ्या किंवा इथं बसलेल्या प्रत्येकांच्या बरोबर घ्या नाही तर स्टेजवरच्या प्रत्येकांचा घ्या आपल्या सगळ्यांचं जीवन हे संघर्षातून गेला आजही आपण संघर्ष करतोय त्या संघर्षाची सुरुवात ज्या स्वर्गीय मुंडे साहेबांनी चालू केली तो संघर्ष स्वतःसाठी नव्हता
मुंडे साहेबांनंतर जो संघर्ष पंकजाताईंनी चालू केला तो कधी त्यांच्या स्वतःसाठी नव्हता. आम्ही जे तुमच्यासाठी संघर्ष करतोय तो कधीच आमच्या स्वतःसाठी नव्हता, तर या मायबाप जनतेसाठी होता, दुसऱ्या कुणासाठी नव्हता. हीच शिकवण आणि हीच शिकवण आणि त्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळात तुमच्या संघर्षाची लढाई जी मुंडे साहेबांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली, मुंडे साहेबांनंतर स्वतःच्या खांद्यावर पंकजाताईंनी घेतली, इथून पुढच्या संघर्षाच्या काळात सुद्धा आपल्या सर्वांना एक होऊन ताईंच्या आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे उभं राहावं लागेल. आपल्याला कदाचित एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, या राज्यातले या देशातले जेवढे महापुरुष जेवढे महंत जेवढे संत या देशात होऊन गेले, त्या महंतांनी संतांनी महापुरुषांनी कधी जात पात धर्म याच्यासाठी काम केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं करण्यासाठी 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन रयतेचं राज्य उभं केलं. ते राज्य कुठल्या एका जातीसाठी नव्हतं, ते 18 पगड जाती धर्माच्या लोकांसाठी होत. संत भगवान बाबांनी अध्यात्म आपल्याला शिकवलं, ते अध्यात्म कुठल्या एका जातीसाठी नव्हतं, ते अध्यात्म सगळ्या जाती धर्मासाठी होत. आणि आज या समुदायामध्ये सर्व जाती धर्मातली लोक या दसरा मेळाव्याला बाबांना स्वर्गीय मुंडे साहेबांना आणि दसऱ्याच्या शुभेच्छा ताईंकडून घ्यायला आणि त्यांना द्यायला आपण सर्वजण इथं आलात. इथं आलेला प्रत्येक जण सर्व जाती धर्मातला. मला एक जणांनी विचारलं, मी सगळे घेतो जरा दम. आपला हा दसऱ्याचा मेळावा विचारांचा मेळावा आहे का नाही? मग मी बोलल्याशिवाय विचार तुम्हाला कळणार आहेत का? मग जरा शांत बसा. एक लक्षात घ्या, भगवान गडाच्या भूमिपूजनाला विखे पाटील साहेब अण्णा इथं आलेत. भगवान गडाच्या भूमिपूजनाला त्यावेळेस 1960 ला कोण आलं होतं? तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या भगवान गडाचं भूमिपूजन केलं. आणि त्यावेळेस संत भगवान बाबाच्या मनात प्रश्न आला की या गडाला नाव काय देऊ. त्यावेळेस यशवंतराव चव्हाण म्हणले, तुमच्या नावातच भगवान आहे तर गडाला सुद्धा भगवानच नाव दिलं पाहिजे. त्या गडाला संघर्ष, त्या गडाच्या भक्ताला संघर्ष, स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नशिबात संघर्ष, पंकजाताईच्या नशिबात संघर्ष, माझ्या नशिबात संघर्ष आणि तुमच्या सगळ्याच्या सुद्धा. मग अशा संघर्षाच्या काळात आपण सर्वांनी आज एकत्र आहोत ही अभूतपूर्व गर्दी सांगते. आता दसरा मेळाव्याची परंपरा फक्त काय बीड जिल्ह्यात नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा जगात प्रसिद्ध. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा दसरा आहे.
आशीर्वाद. त्याच्यानंतर आता आम्ही ज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या खाली मंत्रिमंडळात काम करतो, एकनाथरावजी शिंदे साहेबांचा मेळावा आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये संत भगवान बाबा नंतर स्वर्गीय मुंडे साहेबांनी चालू केल्या आणि पंकजाताईंनी ती परंपरा पुढे चालू ठेवलेला हा दसरा मेळावा आहे. लोकशाही आहे. मला काही जणांनी प्रश्न विचारले, मी म्हणलं आनंद आहे. कारण दसरा का असावा हा हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण आहे मान्यकर्ता. आणि दसरा ज्याला माहिती आहे त्याला प्रभू रामचंद्र सुद्धा माहीत असायला पाहिजे. प्रभू रामचंद्राशिवाय या दसऱ्याचं महत्व आहे का? त्यामुळे आपण पुढचं मी काय बोलणार तुम्ही समजून घेणार. संपला विषय. एवढे समजदार तर तुम्ही असाल माईशान, काय सांगायचं तुमचं. म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगतो, या विचाराच्या दसरा मेळाव्यात अनेक वेळा संकटाच्या काळात स्वर्गीय मुंडे साहेबांपासून पंकजाताईपर्यंत आणि आज 12 वर्षाच्या तपानंतर या दसरा मेळाव्याला माझ्या बहिणीच्या पाठीमाग, या मेळाव्याच्या आणि या परंपरेच्या पाठीमाग उभं राहण्यासाठी मी आलो. ताई तुम्ही अनेक संघर्षातून हा मेळावा केला, मी आभारी आणि अभिनंदन तुमचं याच्यासाठी करतो की कुठल्याही संकटाला घाबरला नाहीत. सोबत भाऊ आहे कोण आहे हे कधी बघितलं नाही, पण समोरची ही मायबाप जनता सोबत आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत. पण एक नक्कीच मी सुद्धा केलं, भलेही आपलं 12 वर्षामध्ये जमलं नसल पण मी कधी दसरा मेळावा करायचं वेगळा मनात सुद्धा आणलं नाही. मनात सुद्धा, कारण जो वारसा ज्याला दिलाय त्यांनी तो बरोबर आहे. आज मला जेवढा आनंद होतोय, व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना जेवढा आनंद होतोय, माझ्या पंकजाताईला जेवढा आनंद होतोय त्याच्यापेक्षा जास्त आनंद मी तुमच्या डोळ्यात पाहतोय. आणि हा आलेला समुदाय आणि बघत असलेला समुदाय सर्वजण एक संघ झाला तर मी आपल्याला सांगतो या पवित्र दसरा मेळाव्याची एखादा नवीन मेळावा चालू करून कुणीही पवित्रता संपवू शकत नाही ही ताकद पंकजाताई. म्हणून आजच्या या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं हात जोडून पाया पडून आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की आपल्या संघर्ष सगळ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे आणि या संघर्षाच्या काळात आपण एकमेकाच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं राहणं गरजेचं आहे. सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन या दसरा मेळाव्यात पंकजी राजेंनी जे वारसा चालवला त्याच्या पाठीमाग आपण उभं राहणं आवश्यक आहे. मायला एवढ्या वेळ होतो ना एकदाच कस काय तुला आलं अवघड झाल्या का? एक मिनिट
एक आता ह्यो मला सांगतोय इतके वर्ष भाषण केलेत माईक मी कसं धरावं. तू कधी भाषण केलंस केलंस का भाषण केलंस कधी? सॉरी म्हणजे तुझ्याकडून मला शिकावं लागणार आहे की माईक कसं धरायचं. एक लक्षात घ्या, आपल्या सर्वांना सांगतो या पवित्र दसरा मेळाव्याच्या दिवशी शेरो शायरी करायची. आता ऐका त्यांचं, पण तरी सांगतो तुम्ही हात वर करून, दोन्ही हात वर करून मुठी वळवा आणि आपण सर्वजण या संघर्षात एक आहोत, एक आहोत, एक आहोत. आता सांगतो तुम लाख कोशिश करो, तुम लाख कोशिश करो हमें हराने की. हम जब जब बिखरेंगे दुगनी रफ्तार से निखरेंगे. खूब खूब धन्यवाद संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की. स्वर्गीय बुड्ढे साहेब अमर रहे. खूब खूब धन्यवाद, धन्यवाद. यानंतर लगेचच स्वर्गीय